माझं नाव सोमेश्वर श्रीधर लावांडे, मुक्काम फत्तेपूर तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। आता सर्वसाधारण शेतीचा जर विचार केला तर मला एकच एकर क्षेत्र आहे आणि एक एकर क्षेत्रामध्ये आपण नेपेर गवताच्या जाती लावण्याचं ठरवलं होतं। त्या पण जाती अशा लावायचा विचार केला होता का, जेणेकरून जे आपण जनावरांसाठी पेंड वालीस खुराक जे आणतो त्या पेंड वालीस खुराकाचा खर्च कमी होऊन आपल्या शेतामधल्या उत्पन्न घेऊन आपल्या जनावरांसाठी एक घरगुती खुराक तयार झाला पाहिजे असा विचार मी खूप दिवसापासून करत होतो। तर असा विचार करता करता मग मी आपल्याला पौष्टिक चारा कुठला असेल आणि चारा कुठून आणायचा काय करायचा याच्यावरती खूप दिवसापासून विचार करत होतो। तर मग मी विदेशामध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया अशा भरपूर दिवसापासून कॉन्टॅक्ट करून होतो। तिथून ज्या नेपेर गवताच्या जाती त्या गवताच्या जाती आपल्याला आणायच्या होत्या, तर त्या जाती मी आणल्या, आपल्या शेतामध्ये त्याची लागवड केली। लागवड केल्याच्या नंतर ते किती दिवसात येतं काय होतं एक प्रकारचं मी त्याच्यावर रिसर्च करत होतो। ती रिसर्च माझा पूर्ण झालेला आहे आणि सर्व जाती लावून झाल्याच्या नंतर त्या किती वाढतात काय होत्या त्याला फुटवे किती येते त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट आहे का नाही या सर्व गोष्टी मी जाणून घेतल्या, पूर्ण शेतामध्ये लावल्या। मग जे इतर जे आपले शेतकरी आहेत ते डेअरी पालन करतात, गाया पाळतात, त्यांच्यासाठी जी चाऱ्याची आवश्यकता आहे मग ते लोक आपल्यापाशी प्लॉट व्हिजिट करायला येतात। प्लॉट व्हिजिट करायला आल्याच्या नंतर ते स्टिकची मागणी आपल्यापाशी करतात। मग स्टिकची मागणी केल्याच्या नंतर आपण हे बाहेर देशामधून थोड्या क्वांटिटीमध्ये आणलेलं होतं, दोन दोन तीन तीन गुंठ्याच्या आसपास आपण याचे प्लॉट तयार केलेले होते। तर हे प्लॉटच्या मग आपण काय केलं त्याला निम्म्या प्रमाणामध्ये याचे कांडी तयार करून मी इतर शेतकऱ्यांना ते आपल्या शेतामध्ये लावण्यासाठी दिलेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या नवीन काळामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये आपल्या शेतात उपलब्ध करून पुढे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी हे उपलब्ध करून देणार आहे। तर मी पूर्ण हा माझा प्रयोग हे एक एकरा मध्येच केलेला आहे आणि आपल्याला शेती कमी असल्या कारणाने मी हे प्रोडक्शन वाढवू शकलो नाही। येणाऱ्या काळामध्ये मी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये हे वाढवणार पण आहे आणि सर्वसाधारण पण आतापर्यंत मला लॉकडाऊनच्या काळामध्ये याच्यापासून 20 ते 25 लाखाचा नफा इथं झालेला आहे। आता सर्वसाधारणपणे जर पाहिलं गिन्नी गवत जर म्हणलं तर आपल्या पुरातन कालापासून आपल्याकडे गिन्नी गवत चालत आलेलं आहे, याच्यामध्येच काहीतरी वेगळ्या पद्धतीचं गिन्नी गवत आपल्याला लावायचं हो, त्यामुळे मग मी ऑस्ट्रेलियामधील गिन्नी गवत लावलं, इंडोनेशियामधील लावलं की जे असे गिन्नी गवत लावले की ती दिसायला पण वेगळेच आहेत, त्याची गुणवत्ता पण वेगळीच आहे, त्याचे फुटवे पण वेगळीच आहे। काहीची उंची 20 फुटापर्यंत जाती, काहीची उंची 5-6 फुटापर्यंत जाती, पौष्टिक चारे आहेत ते। मग असे वेगवेगळ्या देशामधली गवत मी इथं लावलेले आहेत ज्याच्यामधून जी पौष्टिक गुण आहेत ते आपल्या जनावरांचे दूध वाढवण्यामध्ये काम करणार आहेत। आपल्याकडे ऑस्ट्रेलियामधील रेड नेपेर आहे की त्याचा कलर पण लाल आहे, ते बिटाचं संकर आहे, त्याचं पानं पण जर बघितले तर पानं पण लाल आहेत। आपल्यामध्ये बांगलादेशमधील नेपेर गवत आहे, त्याच्यानंतर थायलंडमधील आहे, इंडोनेशियामधील गवत आहे। आता शेतकरी सर्वप्रथम मी माझी शेतकऱ्याला म्हणजे अशी विनंती करतो की शेतकरी माझ्याकडे ते एक मी काय केलंय नवीन वेगळं ते बघण्यासाठी येतात। ज्यावेळेस शेतकरी आपल्याकडे बघण्यासाठी येतात त्यावेळेस पूर्ण प्लॉट बघून झाल्याच्या नंतर शेतकरी एक प्रकारे इथं शॉक होऊन जातात की जे नेपेर गवत शेतकरी खरेदी करण्यासाठी येतात बघण्यासाठी येतात की त्यांनी असे गवत अजूनपर्यंत बघितलेलेच नाही। असे वेगळ्या प्रकारचे गवत पाहून शेतकऱ्याचं आपापच ते मन आहे, ते मन त्याच्याकडे आकर्षित केलं जातं, खेचलं जातं आणि त्यावेळेसच शेतकरी आपल्याकडे याची मागणी करतात की हे गवत तुम्ही बाहेर देशातून आणलंय लावलंय हे खूप चांगल्या पद्धतीचं आलंय, खूप आम्हाला आवडलंय आणि आम्हाला याची आवश्यकता आहे। शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात याची आमच्याकडे मागणी करतायत। किती विकला बियाणं? आपण सुरुवातीच्या काळात थोडंच आणलं होतं, एक एकर याची लागवड केली होती आणि दोन दोन तीन तीन गुंठ्यामध्ये केलं होतं। त्याच्यामध्ये सर आपल्याला मी माझ्या प्रोडक्शननुसार समजा जी ऑस्ट्रेलियन रेड नेपेर आहे त्याची 2 रुपये स्टिक प्रमाणे विकलंय, काही 1 रुपयाने दिलंय आणि काही त्याच्यातल्या जाती मी शेतकऱ्यांना मोफत पण दिलेल्या आहेत आणि काही 6 रुपये स्टिक पर्यंत पण आहे। कारण की जसं मला प्रयोगाला माझ्या खर्च लागलाय बाहेर देशातून ते एक्सपोर्ट करायला खर्च लागलाय, त्या खर्चाच्या याच्यातून ते शेतकऱ्याला पण परवडलं पाहिजे आणि माझं झालेलं जे खर्च आहे तो खर्च पण मला मिळाला पाहिजे, याच्यानुसार मी त्या स्टिक कमी ज्यादा भावाने आणि मोफत प्रमाणात पण मी देतोय शेतकऱ्यांना। इतर शेतकऱ्यांना ते 2 रुपये प्रतिप्रमाणे विकले काय मग त्याच्यात मध्ये काय शेतकऱ्यांनी एक एक एकराचं केलं? जर एक एकराची जर लागवड करायची असेल तर इथं 25,000 रुपये खर्च येतोय। मग असे करून भरपूर शेतकरी आले ज्यांनी की अर्धा 1 एकर 10-10 गुंठे नेले त्यांनी नेले तर त्याच्यामध्ये 1/2 एकराचा खप होताच मला तिथे 20 ते 25 लाख रुपयाचा नफा मिळालेला आहे। एक स्टिक आपण 2 रुपयाला विकतो, मग 2 रुपयाने हिशोब जर केला तर 1 रुपया 12,000 स्टिक लागतात, तर 12,000 ची 24,000 रुपये एकराचा खर्च इथं येतो।
मग अशा कारणाने मला 20-25 लाखापर्यंत फायदा झालेला आहे. आतापर्यंत हे बियाणं आपण संपूर्ण राज्यात पाठवलेलं आहे, राजस्थानमध्ये पाठवलंय, बिहारमध्ये पाठवलंय, गुजरातमध्ये गेलेलं आहे, पंजाबमध्ये गेलेलं आहे आणि MP साईडला पण खूप मोठ्या प्रमाणात हे बियाणं गेलेलं आहे आणि महाराष्ट्रामधून शेतकरी तर इथे येतातच आणि जे बाहेरून शेतकरी येण्यात संभव नाही आपण त्यांना ट्रान्सपोर्टद्वारा कुरिअरद्वारा हे बियाणं पाठवण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. आता त्यांनी जर चॅलेंज दिलं तर माझं असं एवढं म्हणणं असेल का तुम्ही लाईव्ह प्रमाणात माझ्या जे मी प्रयोग केलेला आहे, जी प्लॉटिंग बनवलेली आहे, तुम्ही येऊन बघू शकता बाबा मी कशा पद्धतीने वेगळं केलेलं आहे. कारण की प्रत्येक जो शेतकरी माझ्याकडे येतोय तो त्यांच्या तोंडाने कबुली देतो काही असा हा अनोखा जे तुम्ही प्रयोग केलेला आहे आतापर्यंत आम्ही कुठंच बघितलेलं नाही. आम्ही खूप प्रकारच्या विद्यापीठमध्ये बियाणे खरेदी करायला गेलेलो आहे तर तुम्ही जो प्रयोग केलाय तो आम्हाला आतापर्यंत विद्यापीठमध्ये सुद्धा बघायला मिळालेला मी नेल्या. तर भरपूर शेतकऱ्यांनी जे हे बियाणं आपल्याकडून नेलेलं आहे ते शेतकऱ्यांचा निश्चितच बियाणं लागवड केल्याच्या नंतर 2-2.5 महिन्यामध्ये आपल्याला कॉल येतोय आहे आणि सर तुम्ही ते जी बियाणं लावलं होतं व ते बियाण्याचा आम्हाला खूप चांगल्या प्रमाणात रिझल्ट आलाय. रिझल्ट याचा असा येतो की जे पुराण कालातन पद्धतीत जे आपल्याकडे नेपेर होतं त्याला इतक्या प्रमाणात काटे कूस लव होतं की जे आपल्या शेतकऱ्याला शेतामध्ये तोडायला जावं लागत होतं तर त्याच्यासाठी एक स्पेशलिस्ट ड्रेस वापरावा लागत होता आणि एक पोतं ठेवावं लागत होतं. जर ह्या ज्या नेपेर गवताच्या मी जाती अशा लावलेल्या आहेत याला तुम्ही उघड होऊन जरी तोडलं त्याला कुठलाही काटा कूस लव नाही, मक्क्याप्रमाणे एकदम सॉफ्ट आहे. आज या नेपेर गवताचं वैशिष्ट्य जर बघितलं तर शेती धंदा कशा पद्धतीनं तोट्यात जाऊ राहिला, परंतु ह्या गवतामुळं एकदम यशस्वी प्रयोग या शेतकऱ्यांनी केला खरं आहे. परंतु म्हणजे भविष्यामध्ये आपण जर बघितलं का शेतकरी आता नवीन नवीन प्रयोग करतो, मुरघासचा प्रयोग आलेला आहे. आता मका जवळजवळ आपलं क्षेत्र सगळं मक्क्यासाठीच गुतू राहिलेलं आहे पण पाहिजे तेवढा रिझल्ट येत नाही. परंतु ह्या विदेशी गवतामुळे शेतकऱ्यांनी यशस्वी प्रयोग केल्यामुळं आज शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू राहिले आहे. शेतीधंद्यात जर प्रामुख्याने बघितलं पशु खाद्याचे वाढलेले भाव हे ताळमेळ बसताना, परंतु या शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केल्यामुळे निदान एक आशेचं किरण शेतकऱ्यांना निर्माण झालं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता नाही आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं आणि मी काय मी असं म्हणत नाही बाबा विद्यापीठ कमी पडलं किंबहुना या काय असतं, प्रत्येक शेतकऱ्याची तिची आत्मविश्वास ज्या हिने ज्या यशस्वी प्रयोग केला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची धडपड आणि यशस्वी काय म्हणजे शेतकऱ्यांची आज परिस्थिती जर बघितली कुठेच ताळमेळ बसत नाही. परंतु या शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग शेतकऱ्यांसाठीच केल्यामुळे रिझल्ट येऊ राहिला ना. आणि मी म्हणत नाही विद्यापीठवाले काम करत नाही, म्हणजे तुम्ही मला ओळखून द्या मला काय बोलायचं. मी बाळासाहेब रामभाऊ मुटकुळे या ठिकाणी यांच्याकडे गिन्नीच्या ज्या जाती होत्या त्या बघण्यासाठी मी इथं आलो होतो. पहिले त्यांच्याकडून आपण 4G जी गिन्नीची जात होती ती आपण लावलेली आहे आणि तिच्यापासून आपल्याला चाऱ्याचं प्रमाण जास्त भेटत आहे. आणि त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियामधील नेपेर ग्रास म्हणून आणलेली आणि ती जात चांगल्या प्रकारची आहे, त्याच्यात बिटाचा संकर असल्यामुळे आणि जनावराचं चाऱ्याला चांगल्या असल्यामुळे मी त्यांच्याकडे ती घेण्यासाठी इथं आलेलो आहे. आतापर्यंत तुम्ही यांचं बघून किती काय काय प्रयोग केला, कसा कसा फायदा झाला तुम्हाला? मी यांच्यापासून आतापर्यंत 3 प्रकारचं प्लॉट घेतलेले आहेत, त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा त्या घासापासून आणि गवतापासून झालेला आहे. काय फायदा झाला त्यांचा? तर आर्थिक परिस्थिती किंवा गायाला आपण जो चारा घालतो तो चारा चांगल्या प्रकारचा मिळत आहे. आणि आपण पहिलं कसं पारंपरिक पद्धतीने ज्या जाती करीत होतो त्या जाती जरा तकलीफ देत होत्या चारा तोडण्यासाठी किंवा जनावराला पण जास्त तकलीफ होत होती, पण ही नवीन जात आणल्यामुळं आता जनावराचं दूध देण्याचं प्रमाण पण चांगलं झालेलं आहे आणि घास पण चांगल्या प्रकारे ते खातात. माझं नाव शेख सिकंदर अजीजभाई, मुक्काम फत्तेपूर, तालुका नेवासा. मी बऱ्याच वर्षापासून शेती करायचा प्रयत्न करतो आहे परंतु शेतीत उत्पादनच मिळत नाही. शेतीत राब राब राबणं वगैरे ह्या अशा पद्धतीने करतं, म्हणजे काही वेळेस असं वाटलं होतं की पडिका शेती ठेवावी, परंतु याच परिस्थितीमध्ये सोमेश्वर लवांडे यांचे प्रयोग वेगवेगळ्या प्रकारचे दिसले आणि आमच्याच त्या ठिकाणी परिसरात असल्यामुळं मी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला की माझ्या शेतीमध्ये अशा गोड पाणी आहे, सगळे शेती आहे, परंतु तुम्ही खारफट पाण्यात सुद्धा अशा प्रकारची शेती केलेली आहे,
तर मला काहीतरी हे बियाणं द्या आणि जेणेकरून की माझ्या शेतीमध्ये मी उत्पन्न घेईल या पद्धतीनं मला मार्गदर्शन करा. तर त्यांच्यापर्यंत आल्याबरोबर त्यांनी लगेच मला फास्टली माहिती पण दिली आणि तुम्ही प्रयोग करा, ज्या ज्या वेळेस गरज भासेल त्या त्या वेळेस मी तुम्हाला मार्गदर्शन करील असं त्यांनी लगेच सांगितलं. आणि मग मी एक नवीन प्रयोग म्हणून या क्षेत्रामध्ये उतरतोय की जेणेकरून यांचा उपयोग मला होईल. यांची शेती आमच्या जवळच असल्यामुळे मी वेगवेगळे प्रकार पाहिले त्यांचे, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी घास केलेले आहेत. तर मी आता माझ्या शेतीमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय.